सोलापुरामधील सराफ दुकान फोडून तब्बल 24 किलो चांदीवर डल्ला मारण्यात आला। शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली। औरंगाबादमध्ये चोरलेल्या कारने चोरांनी सोलापुरात येऊन शुक्रवारी पहाटे 2 ज्वेलर्सची दुकाने फोडली। त्यात एका दुकानातील 24 किलो चांदीच्या वस्तू आणि दागिने चोरले। ही चोरी फक्त 20 ते 25 मिनिटात करण्यात आली। याबाबत रामकृष्ण महादेव रेवणकर मुरारजी पेठ येथील राहणाऱ्या व्यापाऱ्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून 2 अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सोलापुराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सराफ कट्ट्याजवळ 2 चोर आले। त्यांनी सुमित्रा ज्वेलर्सचे शटर उचकटले, परंतु त्यांना हाती काहीच लागले नाही। मग त्यांनी आपला मोर्चा जवळच असणाऱ्या मांगल्य ज्वेलर्सकडे वळवला। त्यांनी कारचा आडोसा घेत दोन्ही ज्वेलर्सचे शटर उचकटले। दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांनी दुकानातील चांदीचे 6 मोठे तांबे, 3 तामन, 6 मोठे ग्लास, 3 फुलपात्र, लहान मोठे समईचे जोड, मोठे 20 नग वाटी, जोडवे, बिछवे, वाळे, कडले, बिंदी अशा विविध वस्तू व दागिने चोरून नेल्या। सदरची घटना ही CCTV मध्ये कैद झाली आहे। या घटनेचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मांजरे हे करत आहेत। रामकृष्ण महादेव रेवणकर मांगल्य ज्वेलर्स चांदीचं सगळं माल उचलून घेऊन गेले। पैजण, तांब्या, मोठे मोठे आयटम सगळे, छोटे थोडे बहुत सोडले त्यांनी। ड्रॉ सगळं उघडून सगळं फोडून त्यातलं सगळं माल, पैजण आणि जोडवे वगैरे, मोठे आयटम, वजनदार आयटम सगळं घेऊन गेले। अंदाजे किती रुपयाचं माल? अंदाजे 25 किलो माल गेले चांदीचं। तुम्हाला कधी कळलं? सकाळी 8 वाजता बाजारातलं एकाने फोन करून सांगितलं की असं तुमचं सेटर उघडलेलं दिसतंय म्हणून। घेऊन गेलेले DVR घेऊन गेले, CCTV कॅमेऱ्याचं वायर सगळं कट केले। कसं नाही आहे त्याचं काय मिळू शकणं अवघड आहे। DVR नाही आहे ना।